दिवाळी आणि दिवाळी पहाट हे एक स्वतंत्र समीकरण आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळाच्या वतीनं गुरुवारी दिवाळी पहाट या सुरेल गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. खारघर सेक्टर 12 येथील गावदेवी मैदानात सामगंध कला केंद्र प्रस्तुत हिंदी व मराठी सुश्राव्य गीतांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सादर केलेल्या गीतांनी उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले. तसेच या कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून त्यांना भेटवस्तू देण्यात आली. या प्रसंगी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अच्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, नरेश ठाकूर, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, युवा नेते समीर कदम, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, भाजपचे युवा मोर्चा शहर अध्यक्ष विनोद घरत, अमर उपाध्याय, संतोष शुक्ला, विपुल भाई चोटालिया, राजेंद्र अग्रवाल, किरण पाटील, नवलकुमार मोरे, अजय माळी, मांजरेकर मामा, महिला मोर्चाच्या साधना पवार, संध्या शारभित्रे, गीता चौधरी, मोना अडवाणी, युवा नेते शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सामगंध या संगीत वाद्यवृंदाच्या वतीनं आज आपल्या सर्वांच्यासाठी भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळानं आयोजित केलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाला त्यांनी आपल्या सर्वांसाठी जे सादरीकरण केलं त्याबद्दल आणि त्यांनी विशेषत्वानं आपल्या सर्वांची मनं जिंकली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. दिवाळीची सुरुवात आहे आणि जसं इथं वर्णन केलं गेलं, दीड वर्षाच्या एका बंधनाच्या कालावधीनंतर आता कुठे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 कोटी लसींची आपल्या भोवती जी ढाल उभी केली त्यामुळे आपण मोकळा निश्वास सोडतोय. त्यामुळे आपण सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. या दिवाळीपासून आपल्या सर्वांच्या जीवनामधलं दुःख, आपण म्हणूया त्याच्यामध्ये मनातला तणाव हा सगळा नष्ट होऊ द्या आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये समाधानाचा प्रकाश येऊ द्या, हीच परमेश्वराकडे आपल्या सर्वांसाठी मागणी. दीपावलीच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.